मराठा आरक्षणाच्या मागणी प्रकरणी सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे मात्र आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका त्यांनी घेतली काल रात्री झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर उशिरा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण प्रकरणी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली मराठा आरक्षणासाठी सरकार अतिशय गांभीर्यानं प्रयत्न करत असून काहीतरी थातूरमातूर न करता न्यायालयात टिकणारं आरक्षण कसं देता येईल हे पाहिलं जाईल आणि हे करताना इतर समाजावरही अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली सरकारचा निरोप घेऊन अर्जुन खोतकर आणि संदीपान भुमरे या मंत्र्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी जरांगे यांनी आपली भूमिका मांडली शिंदे समितीचा अहवाल काही आला तरीही सरकारनं मात्र तीस दिवसांनंतर मराठा समाजाला सरसकट कोणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी जरांगे यांनी आज केली आपण उपोषण मागे घ्यायला तयार आहोत मात्र उपोषण मागे घेताना मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळ आणि शिवछत्रपतींच्या दोन्ही वंशजांनी यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे आरक्षणासाठी त्यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे जोपर्यंत सर्व मराठ्यांच्या हातात कोणबी जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आपण आंदोलन करत राहणार असंही त्यांनी सांगितलं मराठा समाजांनी अहिंसेच्या मार्गानं आंदोलन करावं कोणतीही हिंसा करू नये असं आवाहनही त्यांनी केलं दरम्यान काल झालेल्या बैठकीत जाहीर केल्याप्रमाणे शासनानं जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव अशा दोन अधिकाऱ्यांना निलंबित आहे